म्हणजे तुमचे कॅमेरे पोहोचतात पण आमचे पोलीस पोहोचत नाही, म्हणजे तुमची यंत्रणा जास्त चांगली म्हणण्याची पाळी आम्हाला आलेली आहे, ती गोष्ट सुद्धा गंभीरपणे घ्यावी लागेल। यामध्ये दोष त्या कर्मचाऱ्यांपेक्षा जो कोणी त्यांना अशा पद्धतीला प्रवृत्त केलं असेल, स्वतःहून ते कर्मचारी करणं शक्य नाही, ते जी कोणी असेल ती माणसं शोधली पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। नाही, हे तर मान्य करावं लागेल की गुप्तवार्ता हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो सरकारमध्ये, बारकाव्याने लक्ष त्यामध्ये असलं पाहिजे, ते कळणं आवश्यक होतं, अगोदरच समजणं आवश्यक होतं। जे आंदोलन चालले त्यावर सुद्धा बारकाईने नजर असावी लागते, म्हणजे तुमचे कॅमेरे पोहोचतात पण आमचे पोलीस पोहोचत नाही, म्हणजे तुमची यंत्रणा जास्त चांगली म्हणण्याची पाळी आम्हाला आलेली आहे, ती गोष्ट सुद्धा गंभीरपणे घ्यावी लागेल। नाही, असं आहे की त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहे त्यावर मी अगोदरच काम करतोय, त्या सुटण्याकरता काम करतोय। शासनामध्ये काही अडचणी त्यामध्ये झालेल्या आहेत, त्यामध्ये मार्ग आम्ही काढतो आहोत। आमचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहे नितीन करीर यांनी बैठक सुद्धा त्यांची घेतलेली आहेत, ते संघटनेचे लोक मी काल सोलापूरला होतो, आम्हाला ते भेटले सगळे, त्यांनाही काही गोष्टी मी सांगितल्या, का तुम्ही शेवटी जनतेची अडचण करू नका, आपण प्रश्न सोडवण्याकरता जे आहेत त्यातले बरेचसे प्रश्न तर आम्हीच सोडवण्याकरता आम्ही मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करतोय, परंतु केवळ महसूल विभाग त्यामध्ये नसतो तर अनेक विभाग येत असल्यामुळं त्या मदतीकरता अनेक विभाग त्यामध्ये येत असतात निर्णयामध्ये, म्हणून थोडी माझी अडचण आहे। माननीय शरदचंद्रजी पवार महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले एक ज्येष्ठ नेते आहे, आणि मी पाहतोय की कोणाचाही महत्त्वाचा प्रश्न असो तो सोडवण्याकरता पुढाकार त्यांचा असतो। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अनेक महिने सुरू आहे, त्यांच्या जी भावना आहे त्याशी आम्ही सर्व सहमत आहोत, पण काही अडचणीसुद्धा शासनापुढे असतात हे लक्षात घेतलं पाहिजे, निर्णय घेणाऱ्यांपुढे असतात, त्यामुळं त्यांना कायम त्या सम्मिलित करून घेणं सरकार याच्या यंत्रणेमध्ये शक्य नव्हतं, हे तर विलिनीकरण शक्य नव्हतं, हे तर सगळ्यांनी कायम सांगितलेलं आहे, परंतु सहानुभूती म्हणून अनेक त्यांचे निर्णय झालेले आहेत की जे अत्यंत त्यांच्या मदतीचे आहेत। खरं म्हणजे आता हे सगळं झालेलं असतानी, कोर्टाचा निर्णय झाल्यावर पेढे वाटण्याचा कार्यक्रम झाला असतानी, कालची जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती आमच्या सर्वांच्या सर्व महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये आहे, त्याकरता आपण निर्णय घेतोय असं असताना पवार साहेबांच्या घरावर जायचं, कुटुंबापर्यंत पोहोचायचं, तिथं दगडफेक चप्पलफेक करायची, हे अत्यंत निषेधारी अशा प्रकारची गोष्ट आहे। यामध्ये दोष त्या कर्मचाऱ्यांपेक्षा जो कोणी त्यांना अशा पद्धतीला प्रवृत्त केलं असेल, स्वतःहून ते कर्मचारी करणं शक्य नाही, हे जी कोणी असेल ती माणसं शोधली पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, या मताचा मी स्पष्टपणे आणि या सगळ्या घटनेचा निषेध मी करतो आहे। खरं म्हणजे कोणत्याही संघटनेचं जो आंदोलन असतं त्याचं नेतृत्व फार महत्त्वाचं असतं, ते समजदार असलं पाहिजे, योग्य निर्णय घेणारे असले पाहिजे, योग्य वेळी कधी थांबायचं हे त्यांना कळालं पाहिजे। दुर्दैवानं या एसटी कामगारांचं नेतृत्व कोण करतं हे कळत नाही, आणि अशी काही व्यक्तिमत्व आहेत की जी त्यामध्ये दिसतात, त्या ते पाहिल्यानंतर असं वाटतं की सगळी दिशाभूल त्या कामगारांची होती आहे, दिशाहीन होत आहेत, आणि त्यातून अशा घटना घडत आहेत, म्हणजे ते त्यामध्ये हे नाव येऊ शकतं। नाही, असं एक आता त्यावर फार बोलणं आणि फार चर्चा करणं सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटत नाही, शासन दरबारी दखल तर घेतली गेलेली आहे की या पद्धतीनं आक्षेपार्ह वक्तव्य करू नये म्हणून। असं आहे की एखादं कुठं चूक होत असेल तर जरूर दाखवली पाहिजे आणि तिचा ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे, जो चुकीचा वागतो त्याला शिक्षा केली पाहिजे, परंतु संपूर्ण यंत्रणेला तुम्ही ज्यावेळी दोष देता ते चुकीचं आहे, आणि म्हणून त्यांचा अनुभव काय कसा हे त्यांनी ते ठरवणं त्यांनी त्यांच्या मनाला वाटलं म्हणून त्यांनी बोलणं योग्य नाही। चला।